सकाळी आमच्या लोकल क्राइम ब्रँचच्या टीमनं 64 ऑक्सिजन सिलेंडर्स पकडलेली आहेत. ते हिंदुस्तान स्क्रॅप म्हणून जे दुकान आहे त्या ठिकाणी ते उतरत असताना ते पकडलेली आहेत. आणि हे जे ऑक्सिजन सिलेंडर आलेले आहेत हे नागपूरवरून आलेले आहेत. तिथं जवाहर हॉस्पिटलला ऑर्डर केली अशा त्याची ती बिल्टी आहे. आणि सध्या कमर्शियल ह्याला द्यायचंच नाही आहे हे आहे. त्यामुळं त्याचा सकाळी पकडलेला पंचनामा केलेला आहे. आणि जवळपास दोन वाहनं असं मिळून आणि गॅस सिलेंडर मिळून जवळपास त्यामध्ये 64 लॅक्स हां 1 लाखाच्या आसपास गाडी आणि त्याचं जे गॅस सिलेंडर ते पकडलेलं आहे त्यात आता पंचनामा करण्यात आलेला आहे. इन्क्वायरी करून कलेक्टर साहेबांकडून हे करून त्यामध्ये योग्य ती कारवाई करण्यात आली.